मला जर ज्या दिवशी माझ्या हातात सापडेल त्या दिवशी पहिल्यांदा थोबडवेन आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन की मी काय केलंय म्हणून. फिरायचं सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे चाळे आम्ही चालू देणार नाही आणि असे किती पण हल्ले आमच्यावर झाले तरी आम्ही त्याला घाबरत नाही. टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत त्याचा फॉलोअप करू. माझ्या आधी सुद्धा बऱ्याच जणांनी, आणि तुम्हाला मला सांगायचंय, हा व्हिडिओ ही कोण बाई आहे हे सुद्धा मला माहीत नाही, एका 9 वर्षाची मुलगी ज्या मातेची असल्या अत्याचाराला बळी पडली तिने मला तो व्हिडिओ पाठवला आणि तिने मला कळकळून सांगितलं की चित्रातही प्लीज तुम्ही हे बघा, तुम्ही तिच्या इंस्टाग्रामवर जा, तुम्ही तिच्या बाकीच्या गोष्टी बघा. आणि जेव्हा मी बघितलं मी तर हैराण झाले. आणि जेव्हा मुंबईतल्या रस्त्यावरती अशी उघडी नागडी स्ट्रीप बघितली आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्यांना लाज वाटत नाही, व्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार माजवलाय हा, आणि चार भिंतीच्या आत तुम्ही उघडे नागडे नाचा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण ज्या वेळेला सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने वागणार तर तिकडे तुम्हाला त्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एकदा सांगते, आज तर ट्विट केलंय, पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मला जर ज्या दिवशी माझ्या हातात सापडेल त्या दिवशी पहिल्यांदा थोबडवेन आणि नंतर तुम्हाला ट्विट करून सांगेन की मी काय केलंय म्हणून. हा नंगा नाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही अजिबात, ही आमची संस्कृती नाही आहे.